दिग्दर्शकांपासून सुरुवात करूया. बंधन अलाउन्स हा तुमचा सिनेमा एक फॅमिली ड्रामा होता आणि नातेसंबंधांवरतीच आधारित होता. आताचा जो हा सिनेमा आहे तो सुद्धा अर्थात त्याचा मेन धागा जो आहे नातेसंबंधांचाच आहे, पण एका सायकोलॉजिकल थ्रिलरच्या माध्यमातून तो लोकांपर्यंत येतो आहे. तर या वेगळेपणाबद्दल आणि शिवाय तुमचं नातेसंबंधांशी असलेलं नातं याबद्दल काय सांगाल? मांजा हा जो चित्रपट आहे की स्टोरी जी आहे ती मी ॲक्च्युली 10-11 वर्ष अगोदर लिहिलेली होती आणि आम्ही बरंच ट्राय करत होतो ती करायला. म्हणजे ॲक्च्युली त्रिलोकजीने मी त्याच संदर्भात भेटलो होतो जेव्हा ते 20th Century Fox प्रोडक्शन बघत होते आणि काही कारणास्तव ते होत नव्हती फिल्म. बेसिक त्याचं प्रॉब्लेम होतं की स्टारकास्ट, कारण मी ज्या ज्या निर्मात्यांकडे पिच करायचो ते सगळं म्हणजे स्टारकास्ट काय आहे, तर एक मेन आई आणि 2 नवीन मुलं आणि बाकीचाही स्टारकास्ट हिंदी किंवा दुसऱ्या भाषेतला होता. तर ते सगळ्यात माझी मोठी डिफिकल्टी होती. पण त्याच्यातला सगळ्यात स्ट्रॉंग पॉईंट जो होता, जो सगळ्यांना आवडत होती, ते नातं, आई आणि मुलामधलं जे नातं आहे, दॅट वॉज द स्ट्रॉंगेस्ट पॉईंट ऑफ द फिल्म. म्हणून कोणीही त्या सब्जेक्टला हात लावायला तयार नव्हतं, पण कोणी नाही म्हणू शकत नव्हतं, कारण त्याच्यातलं नातं खूप स्ट्रॉंग होतं जे थ्रूआउट द फिल्म दिसतं ते. आणि जेव्हा त्रिलोकजी आणि हरीशजींनी स्वतःची कंपनी सुरू केली तेव्हा त्यांनी मला फोन केला, तेव्हा बंधन अलाउन्स ॲक्च्युली बनत होता, की आपल्याला ही फिल्म बनवायची आहे. म्हटलं फक्त लक्षात ठेवा की आई आणि मुलाच्या नात्यावरची आहे. स्टोरी आणि स्क्रीनप्ले ह्याचा मधला जो बेसिक फरक असतो की स्क्रीनप्ले आपण ऑडियन्सला फक्त धरून ठेवण्यासाठी मांडतो आणि स्टोरी आपण जी घरी घेऊन जातो, जी आपल्याला नंतर कुठेतरी कळतं, कुठेतरी वाटतं की हा स्टोरी शिक फिल्ममधनं काय मिळालं आपल्याला. सो दॅट वॉज द स्टोरी. तर ते मला वाटतं एकच होते ज्यांना स्टोरी आणि स्क्रीनप्लेमधला फरक कळाला. आणि ही पूर्ण फिल्म नात्यांवरती आहे. स्ट्रक्चर त्याचं थ्रिलर आहे, स्ट्रक्चर सायकोलॉजिकल थ्रिलर आहे. अप्स अँड डाऊन्स आहेत, डायलॉग्स जसे येतात त्याच्यामध्ये खूप गोष्टी घडतात. ॲक्च्युली खूप गोष्टी आम्ही ट्रेलरमध्ये दाखवलेल्या नाही आहेत जे ॲक्च्युली होतात फिल्ममध्ये, पण बेसिक फिल्म नात्यांवरतीच आहे. बंधन अलाउन्स किंवा चकवामध्येही तसंच होतं. चकवा वॉज अबाउट फादर अँड सन रिलेशन, बंधन अलाउन्स ऑल्सो वॉज अबाउट पेरेंट्स अँड सन रिलेशन. आणि मांजा पण आई आणि मुलाची रिलेशन होतीच आहे. इट्स अ रिलेशनशिप बेस्ड फिल्म. एकंदरीत डायलॉग्स ऐकल्यानंतर किंवा जे प्रसंग ट्रेलरमध्ये बघायला मिळालेत, असे प्रसंग खूप कमी वेळात थेट इतके येतात. म्हणजे जे संवाद आहेत त्या दोघांमधले, कुठेतरी आपण कमी पडतो हे ॲक्सेप्ट करायला की आपल्याच कुटुंबातली मुलं अशा पद्धतीने बोलू शकतात. तर अजूनही हे अविश्वसनीय असल्यामुळे मला असं विचारावं असं वाटतं की हा पर्सनल एक्सपिरियन्स होता का तुमचा, या चित्रपटाची कथा किंवा पर्सनल ऑब्झर्वेशन होतं का? ॲक्च्युली ही ह्या स्टोरीचा जो ट्रिगर पॉईंट होता तो माझ्या आयुष्यात घडला होता 2007 साली. आमच्या एका स्कूल रियुनियनमध्ये घडलेली एक गोष्ट होती. तिथून कुठेतरी ॲज अ रायटर थिंक करायला लागलो. पुण्यातले एक सायकॅट्रिस्ट आहेत भूषण शुक्ल म्हणून, त्यांच्याशी जाऊन डिस्कस केल्यानंतर स्टोरी मांडत गेलो आम्ही. पण ॲक्च्युली ह्या फिल्ममधले प्रत्येक सीन जो घडतो तो खरा आहे, कुठे ना कुठेतरी घडलेला आहे. भलेही विक्कीचा कॅरेक्टर असेल किंवा जयदीपचा कॅरेक्टर असेल, तो एकच नसेल. आम्ही 5-6 मुलांचे गुण किंवा जे काय घडले ते बनवून आम्ही एक कॅरेक्टर बनवला. पण ह्या फिल्ममधला प्रत्येक सीन सायकॅट्रिस्टनी अप्रूव्ह करून ट्रू आहे एवढं केलेलं आहे. मग त्याला लागणारे संवाद जे उपेंद्र सिधेने लिहिलेले आहेत, ज्यांनी ऑब्व्हियसली याच्या आधी दृश्यम किंवा किल्दासारखी फिल्म दिलेली आहे, ते खूप हार्ड हिटिंग आम्हाला हवे होते. कारण फिल्म आम्ही फॅमिली असल्यामुळे त्याचा टच खूप सॉफ्ट ठेवला होता, पण डायलॉग्स हॅड टू बी हार्ड हिटिंग. म्हणून त्याच्यातले शब्द किंवा त्याच्यातली जी भाषा आहे ती आम्ही शार्प ठेवलेली आहे. सो या डायलॉग्स वॉज इम्पॉर्टंट. या आणि त्याचा परिणाम नक्कीच साधतोय हे मला माझ्या अनुभवावरून नक्की सांगावं असं वाटतं. कारण पहिलाच डायलॉग ऐकल्यावरती क्षणभर असं झालं होतं की अरे बापरे हे काय चाललंय. आमचं ॲक्च्युली त्याच्यानं खूप डिस्कशन झालं की ट्रेलर लॉन्च करतोय फिल्मचं आणि पहिलं वाक्य जे ते मुलीवरती रेप करून तिला मारण्याचं आहे, इथून सुरुवात होणार आहे तर फॅमिली ऑडियन्स कसा येणार? बट पुढे जसे स्टोरी घडत जाते ही प्रत्येक आयुष्यात किंवा प्रत्येक फॅमिलीमध्ये गोष्टी घडतात पण आपण बोलत नाही त्याच्याबद्दल. हा तोच प्रॉब्लेम आहे ज्याच्यात ही फिल्म आहे. सो वी डिसाइड लेट अस गो हेड ऑन अँड टार्गेट दिस ऑडियन्स, दिस इज वॉट इज हॅपनिंग अँड यू हॅव टू फेस इट अँड यू हॅव टू टॅकल इट. सो त्यामुळेच कदाचित बरेचसे प्रश्न डिस्कस केले जातील कुटुंबातनं. पुढचा प्रश्न अश्विनी त्यांना विचारायचा आहे. तुम्ही अमेरिकेत असता पण जेव्हा तुम्ही चित्रपट करता तेव्हा तुम्ही खूप चोखंदळपणे निवडलेले आहेत, तर व्हॉट मेड यू चूज मांजा? माझी कॅरेक्टर त्याच्यामध्ये जे आहे समिधाची,
शी इज व्हल्नरेबल. सो ही तिची जी अवस्था आहे ती अवस्था ॲक्च्युली मला ह्या कॅरेक्टरकडे आकर्षित करायला कारणीभूत झाली. पुष्कळ वेळा चित्रपटांमध्ये सगळ्या कॅरेक्टर्स अतिशय परफेक्ट दाखवण्याकडे कल असतो. मी स्वतः अशा पुष्कळ परफेक्ट कॅरेक्टर्स केलेले आहेत, पण ही जास्त जीवनाच्या जास्त जवळ जाणारी आणि वास्तवतेकडे जाणारी कॅरेक्टर मला वाटली आणि सगळ्यांनाच रिलेट करेल अशी ही फिल्म मला वाटली. वेदर इट इज यंग जनरेशन किंवा पालकांच्या वयाची, म्हणजे संपूर्ण कुटुंबानी ही पाहावी अशी फिल्म आहे. मला ते कथानक खूप अपील झालं, ज्या पद्धतीने त्यांनी लिहिलं आहे त्याची कारण म्हणजे एखादं फुल प्रूफ स्क्रिप्ट असावं असं फार विरळा हातात येतं. म्हणजे स्क्रिप्टवर काम होत राहतं, पण ज्या पद्धतीने ते मांडलं ते मला आवडलं. ज्या पद्धतीने मॉडर्न त्याची ट्रीटमेंट आहे, मला थ्रिलर स्वतःला ॲज अ पर्सन अश्विनी आय एम फॅसिनेटेड बाय थ्रिलर्स, दॅट्स माय फर्स्ट चॉईस ऑफ व्ह्यूइंग अँड सो इट इज माय फर्स्ट चॉईस ऑफ वर्किंग इन. त्यामुळे या आधीचा तुमचा चित्रपट पण एक थ्रिलरच होता, पण कदाचित सुद्धा थ्रिलर होता. आता मी थोड्या दुसऱ्या जॉनरकडे जाईन बहुतेक. क्या बात आहे, पण आम्हाला तुम्हाला थ्रिलर मध्ये बघायला खूपच आवडतं. आणि एक क्लॅरिफाय करते, तू म्हणते मी अमेरिकेत राहते, आय बिलीव्ह दॅट आय एम अ ग्लोबल सिटीजन. इट डज नॉट मॅटर वेअर यू लिव्ह, आज जग एवढं पुढे गेलेलं आहे. यु नो मी अमेरिकेत राहते असं म्हणूच नको, मी इथेच असते. ठीक आहे, आता इथून पुढे हे मी नक्कीच लक्षात ठेवेन. यानंतर आपण रोहितकडे वळूया. रोहित, बालक पालकमध्ये आम्ही तुला पाहिलं होतं ॲज अ चाईल्ड आर्टिस्ट, आणि आता मात्र एक तरुण अभिनेता म्हणून तू या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा सगळ्यांच्या समोर येतोस. मधल्या काळामध्ये मात्र तू फारसा कुठे दिसला नाहीस, आणि मला असं वाटतं की तो एक हेतू पुरस्सर घेतलेला ब्रेक होता. दोन्ही चित्रपटांचे विषयही खूप वेगळे आहेत, तर तुला काय वाटतं या सगळ्याच्या दृष्टीने? मी जेव्हा बालक पालक केला होता इट वॉज माय फर्स्ट फिल्म, सो त्यामुळे असं म्हणता येईल की आय वॉज क्वाईट इनएक्सपिरियन्स्ड ॲज अन ॲक्टर. तर त्यामुळे तिकडे जो एक अनुभव आला तो एक बेस तयार झाला त्यासाठी. आणि बालक पालक ह्या चित्रपटाने एक मार्क सेट केला होता, आणि मी मायसेल्फ माझ्यासाठी मी एक मार्क सेट केला होता ॲज अन ॲक्टर. सो कुठेतरी वी शूड ॲटलीस्ट बी ऑन द मार्क ऑर वी शूड एक्सीड इट. आपण तिकडेच राहणं गरजेचं आहे की त्याच्यापेक्षा वर जायचं, खाली नाही यायचं. सो त्या हे नेहमी ते शोधत होतो की काहीतरी असं एक मिळू दे की जेणेकरून मला अजून परत एकदा प्रूव्ह करता येईल की आय कॅन डू बेटर. सो त्या ह्यानी जेव्हा जतीन दादांनी मला बोलावलं, मला त्यांनी माणसाचं कथानक ऐकवलं, आय वॉज लाईक की या ह्या पिक्चरमध्ये मी कुठेतरी परत प्रूव्ह करू शकतो की आफ्टर बालक पलक आय एम कमिंग आउट समथिंग. क्या बात आहे, आणि खूपच छान दोन्ही कॅरेक्टर्स कॉन्ट्रास्ट असल्यामुळे तुझ्यातला तो एक इंट्रोवर्ट मुलाचा जे कॅरेक्टर आहे ते खूपच उत्तम पद्धतीने ट्रेलरच्या माध्यमातून सुद्धा दिसतंय, आणि त्या कॉन्ट्रास्टमधली मजा खूप वेगळी येते. तर आता पुढचा प्रश्न अर्थातच सुमेधला आहे, कारण यू स्टार्टेड आउट ॲज अ डान्सर, मग हा प्रवास इथपर्यंत कसा आला? व्हेंटिलेटरमध्ये अर्थात तू एक भूमिका केलेली आहेस, पण तरीसुद्धा एक महत्त्वाची अतिशय भूमिका, तर ॲक्टर व्हायचंच होतं आधीपासूनच? हो हो, म्हणजे असा सडन चेंज नव्हता की डान्सिंग झाली आता पुढे काय करू, रियालिटी शो केला आता पुढे काय करू, चला ॲक्टिंग करूया, तसं नव्हतं. ते एक छोटासा किस्सा आहे जो जर थोडा वेळ असेल तर मी बोलू शकतो. माझी सुरुवात कशी झाली ॲक्टिंगमध्ये, ॲक्च्युली मी खूप लहान होतो आणि मला कधी प्लॅटफॉर्म नाही मिळाला कधी परफॉर्म करायला किंवा काय. आणि एकदा माझ्या घराशेजारी पुष्पक मंगल कार्यालय म्हणून पुण्यामध्ये, तर तिथे आदेश बांदेकरजीचा कार्यक्रम चालू होता, तर मी समोर बसलो होतो, तर मी पळत पळत स्टेजवर गेलो आणि माहीत नाही का केलं मी ते, पण मी गेलो पळत. आणि त्यांना म्हटलं आदेशजी मला तुमच्यासारखा ॲक्टर बनायचा आहे, आणि त्यांनी मी असं बॅक करून होतो ऑडियन्सला, त्यांनी मला एक मिनिट माईक घ्या, माईक दिला मला, मला म्हटले की काय बोलतोस बोल आता, आणि त्यांनी मला फिरवलं. आणि एवढा क्राऊड बघून मी थोडा असा बरं काय काय म्हणायचं होतं मला असं झालं. त्यांनी बसवलं मला, 5 मिनटं गप्पा मारले, मी त्यांना म्हटलं की सर मला तुमच्यासारखा ॲक्टर व्हायचं आहे, मला अशी अशी माझी इच्छा आहे, तर प्लीज तुम्ही काही सांगू शकाल, काही टिप्स देऊ शकाल तर बरं होईल. तर त्यांचे भाऊ आहेत केतन बांदेकर, तर त्यांनी त्यांना हात दाखवला आणि मग तेव्हा मी थिएटर्ससाठी त्यांनी मला 1-2 वर्षामध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये बोलवलं होतं, पण ते कंटिन्यू नाही होऊ शकलं. आणि मी खूप लहान होतो तर मला माहीत नव्हतं की कसं काय करायचं आहे. आणि माझ्यासाठी असं होतं की एका ॲक्टरसाठी डान्सिंग आणि ॲक्टिंग दोन्ही आलं पाहिजे. आता ॲक्टिंग तर मी कुठून शिकू शकत नव्हतो,
यूट्यूबवरून ॲटलीस्ट मी डान्स शिकू शकत होतो. तर तशी ती सुरुवात झाली डान्सिंगमधून. आणि मी प्रत्येक वेळेस चान्स सुरू होतो की या डान्सिंगमधून मी ॲक्टिंगमध्ये कसं येऊ. डी एम डी झाल्यावर मी चान्स सुरू होतो, नाही मिळाला. डी आय डी झाल्यावर मला असं वाटलं होतं की ही लिंक आहे, तिथून मी ॲक्टिंगमध्ये घुसू शकतो. आणि एक प्रवास म्हणून एका न्यू कमरला चांगला प्रोजेक्ट मिळणं अवघड आहे. तर मग हळूहळू करून D3 विच वॉज बेस्ड ऑन डान्सिंग अँड ॲक्टिंग ॲज वेल, मग अशोका विच वॉज टोटली बेस्ड ऑन ॲक्टिंग, देन आय केम टू मूवीज. सो हळूहळू जसं मला कळत गेलं की हाऊ द प्रोसेस गोज, तसं हळूहळू मी प्रयत्न करून पुढे येत राहिलो. आणि आज चांगलं वाटतं मला इथे यांच्या सगळ्या बाजू. मला कळत नाही ॲक्च्युली इथे थंडी वाजते मला का मी नर्वस आहे, बट आय एम फीलिंग गुड. थंड आहे. हां, इट इज गुड टू बी नर्वस एज वेल. तुझ्या आत्ताच्या या पहिल्या चित्रपटासाठी आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. इट इज लुकिंग प्रॉमिसिंग ओव्हरऑल ॲज युजुअल. सो मला वाटतं की यू हॅव अ लॉट टू लुक फॉरवर्ड टू. थँक्यू. आता यानंतर निर्मात्यांकडे मला वळायचं आहे. हिंदी चित्रपटांनंतर किंवा मल्टीलिंग्वल चित्रपटांनंतर जेव्हा कोणी मराठीकडे वळतं तेव्हा खूप कमी निर्मात्यांना याची जाण असते की मराठी चित्रपट हे कंटेंटवरती चालतात, स्क्रिप्ट हा हिरो असतो. तर इतक्या वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांनंतर, वेगवेगळ्या भाषांनंतर मराठीमध्ये येताना तुम्हाला असं नाही का वाटलं की त्यातल्या त्यात जे काही चाललं आहे त्याच्यातलं सेफ, लोकांना धमाल येईल, मजा येईल, गाणी बघायला मिळतील, असं आपण काहीतरी करूया, उगाचच अवघड वाटेने जायला नको, असं नाही वाटलं? नो, आय थिंक फॉर अस व्हेन द फिल्म केम टू अस फर्स्ट, the answer was very simple, that the Marathi audience is very evolved and very sensitive. Manjal looks like a superficially like a thriller, but there are many layers below that story. And if we had made it in Hindi, it would have just been a thriller. But we know that there are elements in the film that a sensitive and intelligent Marathi audience will see and understand, and we'll have great creative satisfaction to make it for an audience like that. So we are very proud that we are making this film for the Marathi audience, because it's a very evolved and intelligent audience. It definitely is. आणि मला खात्री आहे की त्यामुळे अतिशय वेगळ्या पद्धतीने या चित्रपटाकडे बघितलं जाईल, याबद्दल काही शंका नाही. मनीषजींना मला प्रश्न विचारायचा आहे की मांजासारखा चित्रपट ॲज अ प्रेझेंटर, लोकांपुढे को प्रेझेंटर घेऊन येताना तुमच्या मनात काय भावना आहेत? ॲक्च्युली नितिन जी के साथ देर आर प्लान्स विच वी मेड. MFTC इज द कंपनी एंड द विजन इन MFTC दॅट वी हॅव इज दॅट वी वॉन्ट, एज हरीश जी राईटली पुट, दॅट इट्स अ व्हेरी सेन्सिबल ऑडियन्स, इट्स सेन्सिबल सिनेमा अँड यू कॅन कम अप विथ सम व्हेरी इंटरेस्टिंग अँड व्हेरी व्हेरी डिफरंट काइंड ऑफ सब्जेक्ट्स विच अपील टू दिस ऑडियन्स. अँड आर प्लॅन इज टू कीप गोईंग ऑन दिस, अँड नितिन जी is a master of all this, so associating with him and forming this company was a great personal thing for me, if you ask me personally. So rest of the things, I think if he speaks would be much better because he's definitely yeah, I'm going yeah. to come to the master yeah, himself but, now but as MFTC we are basically looking at as MFTC we are looking at creating a lot of productions, joint productions, presenting Marathi movies, so that's our vision. So I'll let Nitin ji take it from there. Yeah. Definitely. Nitin sarana, mala asa prashna vicharayacha aahe ki sairat asudet, gadar asudet, rustam asudet, tumhi atishay chokhandalpane uttam content cha cinema nirman karun, present karun, tyanantar te cinema super hit hi prachanda zhalele ahet, lokana prachanda aavadlele ahet. Ata MFDC hi swatahchi navin sanstha gheun pudhe jat astana tumhi manjasarkha vishay ani chitrapat ka nivadlat? लंच बॉक्स विसरलात तुम्ही, लंच बॉक्ससुद्धा मी प्रोड्यूस केला होता. मांजाबद्दल सांगायचं खरं म्हणजे मनीषचंच क्रेडिट आहे, कारण मनीष आणि मी आम्ही जेव्हा या क्षेत्रात उतरायचा विचार केला तेव्हा आम्हाला ॲक्च्युली MFDC म्हणजे मराठी फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या नावाने आम्हाला उतरायचं होतं. आता रजिस्ट्रेशनमध्ये जे कॉर्पोरेट रजिस्ट्रेशन असतं त्यात त्यांनी आम्हाला हे नाव दिलं नाही, म्हणून मग ते वेगळं नाव घेतलं आहे. पण MFDC द ओरिजिनल आयडिया वॉज मराठी फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, हे म्हणजे एवढं मोठं त्याचं व्हिजन होतं. आणि हरीशजी आणि त्रिलोकजी दोन्ही दोघंही मनीषजीचे दोस्त आहेत, मी ओळखतो त्यांना, अर्थात त्रिलोकजींना मी ओळखतो खूप वर्षापासून. पण दिस फिल्म इज अ फाइंड ऑफ मनीष, ओके, अँड वी हॅव द सेम वेवलेंथ,
की मराठी फिल्मसाठी काहीतरी करायचं आहे, कारण कुठेतरी देवाने ही रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर दिली आहे. गेली 3-4 वर्ष मी करतो आहे फिल्म्स, म्हणजे तुम्हाला माहिती आहे जितक्या फिल्म्स मी केल्या त्या सगळ्या अतिशय उच्च कोटीच्या होत्या. सक्सेसही लाभलं, पण मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ ऑल देवर आर्टिस्टिक, क्रिएटिव्ह अँड डेव्हलपमेंटल इन नेचर. तर ही फिल्म बघितल्यानंतर मला माझ्या लक्षात आलं की या फिल्ममध्ये प्रत्येक गोष्ट अशी चपकल बसलेली आहे. म्हणजे या दोन हिरोंचे परफॉर्मन्सेस, या डिरेक्टरचं काम, त्यांचे त्यांची बॉडी लँग्वेज, द वे दे ट्रीटेड द होल कॅरेक्टर, म्हणजे बेअरिंग न सोडता कुठेच, आणि अश्विनीजीचा तो रोल, मला असं वाटलं की फार वर्षांनी एक चांगला पिक्चर बघतो आहे मी, आणि चांगला सब्जेक्ट घेऊन त्यांनी इतक्या सुंदरपणे बारकावे त्यात आणलेले आहेत. की परवा मी आनंद नाडकर्णीशी बोलत होतो, डॉक्टर आनंद नाडकर्णी, जे रिनाऊंड सायकॅट्रिस्ट आहेत. ही वॉज द ओपिनियन की आय थिंक दिस पीपल आर वेल वर्स इन दिस थिंग. ॲक्च्युली दे आर नॉट, दे आर न्यू पीपल, यु नो. द ॲक्टर्स आर ऑल प्रॉब्ली डुईंग फॉर द फर्स्ट टाईम सच कॉम्प्लेक्स रोल्स, पण इतक्या चांगल्या प्रकारे ते डायरेक्टरने करून घेतलेले आहे, त्यांचं वर्कशॉप घेतलेलं आहे. दॅट आय फाईंड दिस इज अ फिल्म विच इज ऑफ व्हेरी हाय स्टँडर्ड इवन फॉर मराठी. टेक्निशियन्स वेगवेगळ्या ह्याच्यातनं आलेले आहेत, दे आर वेल वर्स टेक्निशियन्स, बट मोर इम्पॉर्टंटली ॲज अ फिल्म इट स्टँड्स आउट. सो फ्रॉम प्युअरली फ्रॉम दॅट पॉईंट ऑफ व्ह्यू, कारण कमर्शियली काय होईल काही सांगता येत नाही. वी डोंट नो हाऊ द ऑडियन्स विल रिॲक्ट, वॉट इज द मूड, बाहेर GST चाललं आहे, लोकांचं काय थिंकिंग आहे फिल्म याच्याबद्दल, ट्यूबलाईट चालला नाही, तर वी हॅव टू ग्रॅपल विथ ऑल दीज प्रॉब्लेम्स. द पॉईंट इज दिस फिल्म विल बी देअर मच बियॉन्ड 21st July, बिकॉज इज अ व्हेरी व्हेरी वेल मेड सिन्सिअर फिल्म विथ ट्रिमेंडस आर्टिस्टिक अँड टेक्निकल क्वालिटी. मराठी फिल्म्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन याच हेतूने मुळात तुम्ही हे एंटरप्राईज सुरू केलेलं आहे, आणि ह्या चित्रपटामध्ये सुद्धा सुरुवातीलाच ट्रेलर बघताना असं लक्षात येतं की हे काहीतरी वेगळं आहे. आपल्याला थोडंसं आपली भूमिका बदलायला लागेल ॲज अ प्रेक्षक, काहीतरी वेगळं बघण्याच्या दृष्टीने. तर इथून पुढे तुम्हाला मराठी प्रेक्षकांना असं सांगावंसं वाटतं का की अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या चित्रपटांचे विषय त्यांच्यासमोर येऊ घातलेले आहेत, आणि तुमच्या संस्थेच्या माध्यमातून म्हणा किंवा इतर माध्यमातून म्हणा, मराठी सिनेमासुद्धा, जसं त्या म्हणाल्या की आय एम अ ग्लोबल सिटीजन, इट इज बिकमिंग अ ग्लोबल सिनेमा पर से, आणि त्यातनं खूप वेगवेगळ्या गोष्टी लोकांपर्यंत येणार आहेत. हो, पण अशाच सारखे म्हटलं की परत आपण ते त्या फ्रेमवर्कमध्ये बांधले जातो. तर ॲक्च्युली वी वॉन्ट टू यु नो एक्सटेंड द बाउंड्रीज ऑफ मराठी सिनेमा. मराठी सिनेमा इज रीच द स्टेज ऑफ सर्टन प्रेझेन्स in world cinema as well as in in the national level. Already baryach films Oscar lai gelele ahet, marathi films gelele ahet, they have made their mark, ani attas kuthe tyana ek commercial level lablela aahe, mhanje Sairatha first 100 crore film, ani it is competing with let's say Telugu, Tamil, which are actually regional cinema, but te evde mote zalele aahet ki tyani Hindi cinema la suddha parallel me takkar dileli aahe. सो मराठी सिनेमा वे द ऑडियन्स इज एक्स्ट्रीमली इवॉल्ड, ऑडियन्स आपला मराठी सिनेमाचा असा आहे की त्यांना चांगल्या गोष्टीच फक्त बघायला आवडतात, आणि छिछोरे पण सगळा असा निघून गेलेला आहे या सिनेमातनं. स्टारडम, स्टार सिस्टीम निघून बरीचशी निघून गेलेली आहे, त्यामुळे कंटेंटमध्ये इतकं लोकांना लोक सपोर्ट करतात, अँड दिस इज द राईट टाईम टू बी इन मराठी सिनेमा. अँड आय बीन फॉर्च्युनेट की मी 2013 सालपासून मराठी सिनेमामध्ये बऱ्याचशा गोष्टी करत आलो आहे. आम्हाला प्रोडक्शनही करायचं आहे, आम्ही पुढे बऱ्याच गोष्टी करणार आहोत, बट दिस इज समथिंग दॅट यु नो इट्स ऑल इन द हँड्स ऑफ गॉड की काय होणार आहे.